आणि त्या लहान मुलाने आता पोहे अर्जुनकडे दिलेले असतात. अर्जुनला समजलेलं असतं की ते पोहे ते सायलीने दिलेत. तो खूपच खुश झालेला असतो आणि ते आनंदाने पोहे खात असतो. आता अर्जुन पोहे खाऊन झाल्यानंतर त्याच लहान बाळाकडे ती रिकामी प्लेट आणि पुष्पगुच्छ पाठवतो. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. कल्पना ही अर्जुनला शोधत असते, ती घरभर देखील शोधते, तरी देखील तिला अर्जुन सापडत नाही. ती मनाशीच म्हणत असते की हा अर्जुन नेमका ऑफिसला जातोय की सायलीकडे जातोय, मला काही समजेना. आणि मग ती चैतन्यला कॉल लावते आणि ती म्हणते की अर्जुन नेमका कुठे जातोय, नेमका ऑफिसला जातोय की खरंच त्याच्यावरती कामाचा लोड आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की मला एक सांग मावशी, की ज्याची बायको चिडलेली असते त्याच्यावरती आणि जी बोलत नसते त्याच्याशी, तो नवरा काय करत असेल, गेलाय सायलीकडे तिला मनवायला. त्याने सगळा ऑफिसचा लोड माझ्यावरती टाकलाय आणि तो आता सायलीला मनवण्यासाठी तिच्याकडे गेलेला आहे. कल्पना म्हणते की वाटलंच होतं मला, कारण की तो माझा फोन घेत नव्हता आणि संध्याकाळी काही जर विचारलं त्याला तर नीट सांगतही नव्हता. चैतन्य म्हणत असतो, मावशी तू अजिबात टेन्शन घेऊ नको, सायली काय त्याची आवड होऊन देणार नाही जेवणाची. तेव्हा कल्पना म्हणते की हो, मला माहितीये सायली काय अर्जुनला काही कमी पडू देणार नाही जेवणासाठी. बरं चल आता मी फोन ठेवते. आणि आता फोन ठेवल्यानंतर कल्पना स्वतःशीच म्हणत असते, मला वाटलं होतं या दोघांचं हे भांडण लुटूपुटूचं असेल, सायलीने अजून अबोला धरलाय, म्हणजे नक्की या भांडण्याचं कारण काय असेल. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. इकडे सायलीकडे अर्जुनने दोन लहान मुलांना पाठवलेलं असतं. ते सायलीचा दरवाजा वाजवतात, सायली दरवाजा देखील उघडते आणि आता बाहेर बघते तर कोणी नसतं, तर ते दोन मुलं असतात. त्यांच्या हातामध्ये एक पाटी असते आणि त्यावरती अर्जुनने सायलीची माफी मागण्यासाठी लिहिलेलं असतं, मिसेस सायली प्लीज बोला ना. आणि आता ती पाटी ते मुलं सायलीला दाखवत असतात. सायलीला समजलेलं असतं की हे अर्जुनचंच काम आहे आणि तिला अर्जुन देखील दिसलेला असतो. अर्जुन तिच्याकडे बघून स्माईल देत असतो आणि तो विनंती करत असतो की प्लीज माफ करा ना, तो तिला सॉरी बोलत असतो. परंतु सायली त्या दोन पाट्या घेते आणि घरामध्ये निघून जाते. आता अर्जुनला वाटतं की नक्की त्या पाटीवरती काहीतरी लिहून पाठवते, परंतु सायलीने त्या दोन्ही पाट्या पुसलेल्या असतात. त्या पाट्या एकदम कोऱ्या करकरीत असतात आणि त्या पाट्या त्या पुन्हा मुलांकडे देते आणि त्या पाट्या घेऊन ते मुलं अर्जुनकडे येतात. अर्जुन खूपच खुश असतो, अर्जुन खूप आनंदाने ती पाटी बघायला जातो, परंतु त्यावरती तर काहीच लिहिलेलं नसतं. आता मात्र त्याचा पोपटच झालेला असतो. सायली त्याच्याकडे रागानेच बघत असते. आता अर्जुनचा मात्र हाही प्लॅन फेल गेलेला असतो. सायली आतमध्ये येऊन मात्र हसत असते. इकडे अर्जुन तसंच त्या ओट्यावरती बसलेला असतो आणि तो फार विचार करत असतो. काही वेळानंतर सायलीने आता एका लहान मुलाला पाठवलेलं असतं, त्याने त्याच्यासोबत पोहे देखील पाठवलेले असतात. अर्जुनला तो देतो आणि सांगतो की सायलीने दिले. आणि त्या लहान मुलाने आता पोहे अर्जुनकडे दिलेले असतात. अर्जुनला समजलेलं असतं की ते पोहे ते सायलीने दिलेत. तो खूपच खुश झालेला असतो आणि ते आनंदाने पोहे खात असतो. आता अर्जुन पोहे खाऊन झाल्यानंतर त्याच लहान बाळाकडे ती रिकाम प्लेट आणि पुष्पगुच्छ पाठवतो. सायली तो पुष्पगुच्छ बघते. आता तो पुष्पगुच्छ हातात घेऊन क्षणासाठी सायलीने एक स्माईल दिलेली असते आणि आता अर्जुनला याचा फारच आनंद झालेला असतो. परंतु सायली आता घरामध्ये गेलेली असते. आता इकडे सायली आता घरामध्ये यायला निघते तेव्हा कुसुमताई येते आणि विचारते, अगं काय गं, कोणी दिली फुलं? तेव्हा सायली सांगते की अर्जुन सरांनी पाठवली. तेव्हा कुसुमताई म्हणत असते की थांब, मी आता बघतेच त्याच्याकडे, सारखा गुटमळत राहतो, त्यांनी वकील वगैरे सोडली की काय? तेव्हा सायली म्हणते, अगं कुसुमताई ते राहू दे तू, बरं मला सांग तू औषधं घेतली का? तेव्हा कुसुम म्हणते की हो घेतली. मग आता तू आराम कर आणि तिथे निश्चित कोपऱ्यात जाऊन पड बरं. आणि असं सांगून आता सायलीने कुसुमताईला देखील शांत केलेलं असतं. सायली आता त्या फुलांना एका ग्लासमध्ये ठेवते. तिला फार आनंद झालेला असतो अर्जुन सरांनी असे फुलं पाठवल्याबद्दल. आता सायली स्वयंपाक बनवायला घेत असते आणि तिने मोबाईल सायलेंट करून ठेवलेला असतो. तेवढ्याच वेळामध्ये कल्पनाने देखील फोन लावलेला असतो, मात्र सायलीने तो उचललेला नसतो की तिला मोबाईलचा आवाजच ऐकू आलेला नसतो. आता इकडे दुसरीकडे प्रिया ही घरामध्ये एअरझारी घालत असते. ती म्हणत असते की या साक्षीने मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलाय आणि घरी जावं तर घराला कुलूप ठेवलंय आणि आता फोन लावते तर फोन पण घेत नाहीये. आता नेमकं काय करावं, तिला कसं सांगावं
ऐकावं की किल्लेदार हा आता शिवानी जाधवला भेटायला जाणार आहे तिथे. आणि आता याच विचारांमध्ये ती असते आणि तेवढ्यातच रविराज तिथे येतो. रविराज म्हणतो, अगं तू बाहेर काय करते इथे? तेव्हा प्रिया म्हणते की मी तुमचीच वाट बघत होते आणि तुम्ही आता कामाकडे लक्ष द्यायला लागलेत ना, खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष राहत नाही तुमचं. चला बरं, जेवण वगैरे करून घ्या, पाणी पा पहिल्यांदा. तेव्हा रविराज म्हणतो, लईच काळजी घेऊ राहिली आहे. तेव्हा प्रिया म्हणते की नाही नाही, परंतु तुम्ही आता कामामध्ये बिझी होतात ना त्यामुळे. आणि काही महत्वाचं काम होतं का? तेव्हा रविराज म्हणतो की हो, ती नाही का शिवानी जाधव? तिचं स्टेटमेंट घेतलं मी आणि रेकॉर्ड देखील केलं. तिने सगळं काही खरं खरं सांगितलं. प्रिया म्हणते की काय सांगितलं तिने खरं खरं? आता प्रिया घाबरलेली असते. तेव्हा रविराज म्हणतो की तिने तंतोतंत खरी माहिती सांगितली, जशी आपल्याला साक्षीने सांगितली होती. म्हणजे याचा अर्थ साक्षी खरं बोलते आपल्याशी. आणि आता पुराव्यांनीशी एक साक्षीदार देखील मिळालाय आणि ती शिवानी जाधव आता कोर्टात देखील साक्ष देणार आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते की आपल्याला साक्षी खरं बोलते हे पहिल्यापासूनच माहिती होतं ना बाबा. तेव्हा रविराज म्हणतो की हो, परंतु आता पुराव्यांनीशी आणि आता कोर्टामध्ये सर्वांसमोर पुरावा सादर होणार. असं बोलून आता रविराज फ्रेश होण्यासाठी तिथून निघून जातो. प्रिया मनाशीच म्हणत असते की ही साक्षी खरंच खूपच हुशार आहे, जी घटना घडलीच नाही तिचा साक्षीदार देखील उभा केला, खरंच ग्रेट. आता अर्जुन हा इकडे अंधारामध्ये बसलेला असतो. आता रात्र झालेली असते आणि लाईट मात्र नसते. अर्जुन म्हणत असतो, खरंच सायलेंटचा आवाज ऐकला नाही तर किती बेचैन होते माझं मन. आणि त्याला आता सगळे घडलेला प्रकार देखील आठवत असतो. तो म्हणत असतो की आता इतकी रात्र होऊन गेली तरी देखील कुसुमताईने दरवाजा उघडला नाही, आज काय सायली आता भेटते की नाही काय माहिती. आणि मग आता त्याच्या मनामध्ये काहीतरी विचार चालू असतात. इकडे सायली आणि कुसुम बोलत असतात. कुसुम म्हणत असते की इकडे लाईट जाते परंतु 15-20 मिनिटात परत ती येते सुद्धा, परंतु आज इतके तास उलटून गेले तरी देखील लाईटीचा पत्ता नाही आणि आज सकाळपासून नळाला पाणी देखील नाहीये. खरं पाणी आणि लाईट नसल्यावरती जीवन किती अवघड होतं ना, खरंच काही कळत नाहीये. तेव्हा सायली म्हणते, अगं त्यांचं काहीतरी काम सुरू असणार, येईल लाईट. तेव्हा मात्र आता दरवाजा पुन्हा वाजतो. सायली म्हणते की अर्जुन सरांनी पुन्हा कोणाला तरी पाठवले वाटतं. असं म्हणून सायली उठते आणि दरवाजा उघडून बघते तर काय तर तिथं शेजारच्या बाई आलेल्या असतात. त्या म्हणत असतात की मला कणिक हवंय, आमचं कणिक संपलंय, त्यांचे आज मित्र येणार आहेत, जेवायला कणिक बनवायला कणिकच नाहीये, तेव्हा मिळेल का कणिक? तेव्हा कुसुम म्हणते की हो मिळेल ना. सायली म्हणते थांबा मी देते. मग आता कुसुम आणि ती बाई बोलत असते. ती बाई म्हणत असते की लाईट पण नाही आणि पाणी पण नाही, आता या दोन्ही गोष्टी नसल्यावरती माणसाने जगायचं कसं, किती उकडतंय नाही का? कुसुम म्हणते हो ना, समजूच नाही राहिलं नेमकं काय झालंय. आता सायलीने कणिक आणलेले असतात. ती म्हणत असते की सावकाश जा बर का, बाहेर काळोख आहेत. तर त्या ताई तिथून निघून जातात आणि त्या हळूहळू जात असतात कारण की खूप अंधार असतो. आता सायली बाहेर डोकावून बघत असते, तिला अर्जुन कुठेही दिसत नसतो. ती मनाशीच विचार करते आणि म्हणते की कदाचित हे घरी गेले असतील, बरं झालं घरी गेले. आता अर्जुन इकडे आलेला असतो घरी आणि त्याला प्रताप मुद्दामच चिडून म्हणत असतो, अरे वा आज तू आज घरी जेवणार आमच्याशी, पंक्तीला, चक्क पंक्तीला, मला तर खूपच विशेष वाटतंय, दुर्लभ लाभ आहे हा. तेव्हा अर्जुन मात्र खूपच जास्त कोमजलेला असतो. अस्मिता म्हणत असते की आता त्याची बायको नाही आहे ना, कसा जेवेल तो घरी, आणि त्याच्या दृष्टीने आपल्याला तर काही किंमत नाहीये. तेव्हा प्रताप लगेचच अस्मिताला उजरवत म्हणतो की अजिबात असं काही बोलू नको अस्मिता, माझ्या दृष्टीने तरी असं मला काही वाटत नाहीये. अर्जुन तू तिच्याकडे लक्ष देऊ नको, तू जेवण करून घे. कल्पना देखील म्हणते, अस्मिता काय घ, तुला सारखं काय बोलायचं असतंय, जरा गप्प बस ना. कल्पना आता ग्लासमध्ये पाणी ओतत असते आणि अर्जुनच्या कानावरती तिथल्या लोकांचे ते आवाज येत असतात. त्याला ऐकू येत असतं की त्या बाया कशा प्रकारे म्हटलेले असतात की कालपासून नळाला एक थेंबर पाणी नाही, घरकाम कसं करायचं, लाईट नाहीये, उकडतं इकडे इतकं, असं त्याला त्यांचे प्रॉब्लेम दिसत असतात. अर्जुन मनाशीच म्हणत असतो की मला किती सहज मिळतं हे पाणी इलेक्ट्रिसिटी, परंतु आज जनता चाळीतल्या लोकांना ह्या दोन्ही गोष्टी नाही, खरंच किती त्यांना कष्ट घ्यावे लागतात त्या साध्या गोष्टींसाठी. मिसेस सायली, कुसुमताई आणि बाकीचे सगळे लोक कसं मॅनेज करतील हे. अर्जुनला आता कल्पना म्हणत असते की जेवण करून घे. तेव्हा अर्जुन नकार देतो जेवणाला आणि म्हणतो की मी जरा बाहेर जाऊन आलो. तेव्हा प्रताप म्हणतो, अरे थांब, आत्ताच तर बसला होता. तेव्हा म्हणतो की सॉरी मॉम अँड डॅड, मला जावं लागेल, खूप अर्जंट आहे, आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता इकडे मैपत मस्तपैकी दारू पीत बसलेला असतो आणि आता तिथे त्याचे ते गुंड आलेले असतात, म्हणजेच त्याचे ते माणसं आलेले असतात. ते सांगत असतात की जनता चाळीमध्ये आता काहूर माजला, तिथलं पाणी तर तोडलं होतं परंतु आता इलेक्ट्रिसिटी सुद्धा तोडली. आता
आता बघा कशी त्यांची हाल होते ते. तेव्हा मैफत म्हणतो की हो हाल तर झालीच पाहिजे, त्यांना प्रेमात सांगितलेलं समजलं नाही ना, आता त्यांचा मात्र काही खैर नाही. महिपतने आता त्यांना देखील काही पैसे दिलेले असतात आणि त्यांनी सांगितलेलं असतं की ती जर चाळ खाली केली तुम्ही तर तुम्हाला तिप्पट पैसे देईल. आता हे ऐकल्यानंतर त्या लोकांना देखील खूपच जास्त जोश आलेला असतो. ते म्हणतात की बघाच महिपतराव, आम्ही ती चाळ लवकरच खाली करून देऊ तुम्हाला. आणि आता कशी त्यांची हाल करतो ना तिथे, बघतच राहा तुम्ही. महिपत म्हणत असतो की आता ते लोक मला स्वतःहून म्हणतील की तुम्हाला की आम्हाला पैसे नको, आम्हाला जागा नको, तुम्ही आता हे आमची जागा घ्या आणि तुमचा बांधा टावर. आता करत बसतील ते लोक पाणी 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 अशी हालत करणारे मी त्यांची. आता आता इकडे सगळे बाहेर लोक बसलेले असतात चाळीमध्ये आणि अचानक लाईट येते आणि सगळे ओरडून ओरडून सांगत असतात की लाईट आली लाईट आली. खरं तर त्यांना खूप आनंद झालेला असतो लाईट आल्यामुळे. आता तिथले लोक म्हणत असतात की काय चाललं काही समजत नाही, लाईट गेली आता आली. तेव्हा तो एक व्यक्ती म्हणतो की तिकडे बघा तिकडे जनरेटर लावलंय म्हणून लाईट आली. तेव्हा एक जण त्या जनरेटरवाल्या दादाला हाका मारतो आणि बोलवून घेतो. आता ते माणसं त्या जनरेटरवाल्या दादाला विचारत असतात की तुला इथं कोणी बोलवलं, कोणी मागवलं हे जनरेटर. तेव्हा तो माणूस सांगतो की सायली सुभेदारांनी मागवलं हे जनरेटर. आता सायली देखील घराच्या बाहेर आलेली असते आणि तिथले सगळे लोक आता सायलीचं खूप थँक्यू म्हणत असतात. ती एक बाई म्हणत असते की बरं झालं सायली तुझ्यामुळे लाईट आली, पुन्हा तूच बोलवलं ना जनरेटर. तेव्हा म्हणते सायली की मी नाही बोलवलं, मला नाही माहिती जनरेटर कोणी मागवलंय. तेव्हा तो एक व्यक्ती म्हणतो की आम्हाला माहिती आहे तू क्रेडिट घेत नाहीये, परंतु तू तुझा मनाचा मोठेपणा आहे, खरंच तुझ्यामुळे खूप बरं झालं. एक लहान बाळ म्हणतं की बरं झालं सायली ताई, तुझ्यामुळे आता मला अभ्यास करता येईल. आणि सगळं लोक आता सायलीचं न ऐकता तिचं कौतुकच करत असतात. आता सगळे माणसं तिथून निघून गेलेले असतात. कुसुम म्हणत असते काय ग सायली जनरेटर तू मागवलोय का. तेव्हा सायली म्हणते की नाही नाही मी नाही मागवलंय जनरेटर, सगळ्यांची सोय झाली हे उत्तमच आहे, परंतु कोणी मागवलं असेल मग जनरेटर. आणि आता अर्जुन हा जनरेटरच्या मागून डोकावत असतो आणि सायली आता इकडे तिकडेच बघत असते. आणि मित्रांनो आता अर्जुन हा खूपच हसत असतो, मे बी त्याला सायलीने बघितलं असणार आहे आणि अर्जुनला फारच आनंद झालेला असतो. आणि मित्रांनो आजचा भाग मग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आता इकडे जनता चाळीमध्ये काही गुंड येऊन मारपीट करत असतात आणि सायली पुढे येऊन म्हणते की थांबा थांबवा हे सर्व, आणि आम्हाला माहितीये तुम्ही ही तुमची गुंडगिरी थांबवा बरं का, नाहीतर मग तो गुंड म्हणतो की तोंड वर करून बोलू नको. आणि तो रागवतो आणि सायलीवरती हात उचलणार तेवढ्यातच अर्जुन तिथे आलेला असतो. अर्जुन त्याचा हात पकडतो आणि त्याने आता सायलीवरती हात उचललेला असतो म्हणून तो त्या गुंडाला इतकं मारतो, इतकं बेदम मारत असतो. आता सायलीमध्ये येते आणि अर्जुनला अडवत म्हणते की थांबा. आणि आता तो गुंड तिथून पळून गेलेला असतो. आणि आता अर्जुनला खरंच खूप चांगलं वाटत असतो. अर्जुनला हेही कळत नसतं की त्याने एका गुंडाला मारले आणि तो गुंड तिथून पळून देखील गेलेला असतो. आणि आता अर्जुन स्वतःच्याच धुंदीमध्ये असतो. त्याला आवाज ऐकू येतो की प्लीज शांत व्हा. आणि अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली तुम्ही माझ्याशी बोललात. आणि तो आता सर्वांसमोर चाळीमध्ये सगळ्या लोकांसमोर सायलीला उचलून घेतो. त्याला फारच आनंद झालेला असतो. तर मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.